तर अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून उद्यापर्यंत त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। या वादळाचा प्रभाव भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आतापासून दिसू लागलाय। केरळ कर्नाटकच्या किनारी प्रदेशात ढगाळ हवामान कायम आहे आणि सध्या केरळच्या कोची येथील किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर वाढला असून समुद्राला उधाण आलंय। काही ठिकाणी तर समुद्राचं पाणी थेट रस्त्यावर आलेलं आहे तर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। काही भागात NDRF ची पथकही तैनात करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोतके चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे। सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे आणि त्याची तीव्रता दुपारनंतर अधिक होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात दिलेला आहे। तर 2 दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टीला असणार आहे आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि या चक्रीवादळाचा फटका कोविड सेंटरलाही बसू नये म्हणून जनरेटरची व्यवस्था आरोग्य यंत्रणेनं केलेली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनंत पाताडे यांनी। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोक्ते चक्रीवादळ हे निर्माण झालेलं आहे आणि याचा प्रभाव कोकण किनारपट्टी म्हणजे सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीला हळूहळू जाणवू लागलेला आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो कशाप्रकारे। मी वेंगुर्ला बंदरावरती आणि वेंगुर्ल्यावर हे लाटांना आता सुरुवात झालेली आहे। फारसा प्रभाव नसला तरी आताही सुरुवात झाली कारण हे दुपारनंतर हे प्रभाव याचा अजून वाढू शकतो आणि याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने मोठी सतर्कतेची काळजी घेतलेली आहे। मात्र 38 गावांना जी आहेत ती 38 गावं यांना स्थलांतरित करण्याचा आवाहनसुद्धा देखील प्रशासनाने केलं। त्यामुळे ती जर याचा प्रादुर्भाव जर वाढला म्हणजे चक्रीवादळाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जर तीव्र जर झाला तर यांना स्थलांतरित करावं लागणार। येत्या 1-2 दिवसामध्ये हे लाटांचा प्रभाव अधिक असणार आणि वादळ देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्यामुळे जे मच्छीमार बांधव जे आहेत त्यांनासुद्धा सतर्कतेचा राहण्याचा इशारा देणं किंवा मच्छी समुद्रामध्ये जाऊ नये असंसुद्धा देखील सांगणं। त्यामुळे इथला जो प्रशासन आहे इथं सज्ज झालेलं असं देखील पाहायला मिळतं आहे। अनंत पाताडे, साम TV, सिंधुदुर्ग।